नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅटसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयाच्या अंतर्गत विधान व निष्कर्ष जे तुलनेवर आधारित असतात या टॉपिकच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत दोन हजार सतरामध्ये झालेले जे काही टॅटचे पेपर आहेत दोन हजार सतरामध्ये टॅट ही ऑनलाईन झाल्यामुळं सतरा प्रश्नपत्रिका आहेत त्यापैकी प्रश्नपत्रिका एक ते पाच दरम्यान तुलनेवर आधारित जे काही विधान व निष्कर्ष या टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत बुद्धिमत्तेचे या क्वेश्चनवर आपण विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तुम्हाला जे स्क्रीनवर दिसते उदाहरण इथे आपण दिलेले या उदाहरणासारखे हे प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ जो होणार आहे येणाऱ्या टॅटसाठी तुम्हाला एक मार्क्स देणारा व्हिडिओ होणार आहे त्यामुळं आपण लाईन टू लाईन ही जी कन्सेप्ट आहे तुलना जी विधान आणि निष्कर्ष तुलनेवर आधारित आहे ते सर्वप्रथम समजून घेऊया आपण की नेमकं कोणत्या चिन्हाला काय म्हणायचं त्याचा अर्थ काय असतो आणि नंतर आपण एक्झॅक्ट जे क्वेश्चन्स आले ते एक्झामला त्यावर चर्चा करूयात बघा आता तुलना जी आहे तुलना ही दोन प्रकारे विचारली जाते आपल्याला एक तर अंकांविषयी तुलना केली जाते की कोणता अंक मोठा किंवा कोणते समीकरण मोठे लहान व दुसरी तुलना असते विधानांची व निष्कर्षांची तुलना व त्या आधारेनंतर विधान दिलं आहे निष्कर्ष दिला आहे व त्यांची आता तुलना करायची आहे तर आपण या व्हिडिओमध्ये विधानांची तुलना व निष्कर्ष पाहणार आहोत बघा त्यासाठी आपलं काही बेसिक जर थोडीशी माहिती असेल तर आपल्याला एक्झाम्पल समजायला आणखी सोपं जाईल बघा काही चिन्ह संकेत आहे जे आपल्याला एक, आप एक प्राथमिक माहिती म्हणून माहीत असावे बघा काय आहे यक्स बरोबर वाय इथे हे जे बरोबर चिन्ह आहे याचा अर्थ असा होतो की यक्स व वाय समान आहे यक्स इज इक्वल टू वाय जर अंकामध्ये समजून घेतलं तर काय जर यक्सची किंमत दहा असेल तर वायची पण काय असेल दहाच याला म्हणायचं बरोबरचं चिन्ह पुढे बघा यक्स समान नाही वायला हे जे चिन्ह आहे याला म्हणायचं समान नसण्याचं चिन्ह म्हणजे बघा यक्स व वाय समान नाही यक्स इज नॉट इक्वल टू वाय म्हणजे जर यक्सची किंमत दहा आहे तर वायची कन्फर्म दहा नसणार ती वायची किती आवश्यकते ती एक ते नऊ असेल शून्य असेल एक लाख असेल एक हजार असेल पण दहा कन्फर्म नाही पुढे बघा यक्स हा मोठा आहे वायपेक्षा या चिन्हाचा अर्थ होतो यह बगा हे बघा जे मोठं तोंड ज्याच्याकडे आहे तो मोठा असतो म्हणजे अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजायला यक्स हा मोठा आहे वायपेक्षा यक्स इज ग्रेटर दॅन वाय जर यक्सची व्हॅल्यू दहा आहे तर वायची व्हॅल्यू ही किती असेल शून्य ते नऊ असेल बरोबर पुढे बघा यक्स हा लहान आहे वायपेक्षा बघा हे जे मोठं तोंड ज्याच्याकडे तो मोठा मग यक्स हा लहान आहे वायपेक्षा यक्स इज लेस दॅन वाय जर यक्स दहा आहे तर आणि यक्स लहान आहे तर वाय किती असेल वाय कन्फर्म अकरा किंवा त्यापेक्षा मोठा अनंतपर्यंत पुढे काय दिलं आहे आपल्याला यक्स मोठा आहे किंवा समान आहे वायचा बघा जेव्हा असं चिन्ह असेल मोठा ज्याचा तोंड आहे तो मोठा आणि खाली एक रेक्स म्हणजे समान पण तर यक्स हा मोठा आहे वायपेक्षा किंवा सारखा आहे यक्स इज ग्रेटर दॅन वाय ऑर इज इक्वल टू वाय ओके बघा म्हणजे काय जर यक्सचा व्हॅल्यू दहा आहे तर हा यक्स मोठा आहे म्हणजे वाय किती असेल शून्य ते नऊ परत ते काय म्हणले समान किंवा समान म्हणजे वाय दहा पण राहू शकतो म्हणजे तर प्रोबॅबिलिटी किती झाली दहा अकरा पूर्वप्रेट झाल्यात शून्य ते नऊ व स्वत दहासुद्धा सुद्धा पुढे बघा काय दिलंय यक्स हा लहान आहे किंवा समान आहे वायला यक्स हा वायपेक्षा लहान आहे किंवा सारखा आहे यक्स इज लेस दॅन वाय ऑर इज इक्वल टू वाय म्हणजे जर यक्सची किंमत दहा आहे तर आता वायची किंमत काय असेल एक तर वाय मोठा असेल म्हणजे अकरा किंवा आता पुढे अनंत किंवा समान म्हणजे दहा पण असेल जर आपल्याला एवढे एक बेसिक चिन्ह माहीत असतील म्हणजे बरोबर समान नाही लहान मोठा सारखा किंवा मोठा आणि सारखा किंवा लहान एवढं माहीत असल्यास आपल्याला पुढचे उदाहरण समजायला सोपं जाईल आता आपण प्रत्यक्ष उदाहरण कसे कसे आले हे आपण बघूयात ज्यांनी आणखीनही आपलं ओएसएस करिअर पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपण इथे टी ई टी टॅट सेटनेट सी टी टी, टी या संदर्भात सर्व अपडेट व मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा तसेच काही गेस्ट पेपरसुद्धा अपलोड करत असतो चला आता आपण ॲक्च्युअल आलेले क्वेश्चन बघूयात बघा पहिला प्रश्न जो आलेला आहे हा दोन हजार सतराला ज्या एकूण ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या जे अठ्ठावीसशे एकोणतीस पेपर होते त्यापैकी पेपर क्रमांक एकमधील हा क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला आपल्याला क्वेश्चन दिला आहे त्यांनी की सूचना खाली दिलेल्या प्रश्नांमध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत सामान्यत ज्ञात तथ्यापेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानांचे अनुकरण दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवायचं आहे बघा मग विधान काय दिलं आपल्याला जो यस आहे तो सारखा आहे येच्या ये लहान आहे पीच्या पी, पी मोठा आहे आरला आर लहान आहे किंवा सारखा आहे टीच्या आणि टी लहान आहे यूला निष्कर्ष काय दिले यू मोठा आहे येपेक्षा किंवा येस yes, लहान आहे किंवा समान आहे टीच्या आता हे दोन निष्कर्ष कसे आहेत खरे आहेत किंवा खरे नाहीत हे आपण सोडवूयात आपण त्यासाठी काय केलं एक कुठली तरी किंमत ठरवली जसं आपण एक्झाम्पल समजून घेताना दहाच घेतली होती हो तीच आपण आता दहा कंटिन्यू करूयात बघा समजा आपण येसची व्हॅल्यू घेतली दहा ती तुम्ही तुमच्या पद्धतीने कितीही घेऊ शकता एक घेऊ शकता पाच घेऊ शकता पन्नास घेऊ शकता शंभर घेऊ शकता पण एक आपण कॉमन अगोदर समजून घेताना दहा घेतली म्हणून आता दहा कंटिन्यू ठेवूयात बघा एकदा कुठल्याही एका संकेत आला ए ये, पी आर टी यू त्यापैकी कोणत्याही एकाची किंमत एकदा निश्चित करा जशी आपण यशची केली दहा मग आता बाकीच्या किंमती त्यानुसार कमी जास्त करा बघा यस बरोबर दहा मग आता ये आणि यश समान आहेत म्हणजेच काय यस जर दहा तर ये पण दहा आता ये लहान आहे पीच्या मग जर ये दहा असेल तर पी काय असेल तो अकरापासून कितीही पुढे असेल आपण एक अंदाजेत घेतला वीस म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशनला सोपं जातं बघा मग आता आपल्याला यस ए पीच्या किंमत मिळाल्या दहा दहा वीस आता पीचं आणि आरचं काय रिलेशन दिलं आहे पी आणि आरचं रिलेशन आहे पी मोठा आहे आरपेक्षा जर पी मोठा आहे वीस तर आर किती असेल एक ते एकोणीस किती असू शकतो बरोबर पुढे बघा आता आर हा लहान आहे किंवा समान आहे टीला जर लहान आहे आणि समान आहे म्हणजे दोन्हीही क्रिया जर लहान आहे तर बघा मग तो एक ते एकोणीस असेल आणि समान आहे तर मग काय झालं हा टी मोठा झाला बघा हा वीस समानचं चिन्ह आहे म्हणजे एक ते एकोणीस येणारच आणि मोठा आहे म्हणून वीस बरोबर मग बघा आता आता आपल्याला काय करायला सांगितलं त्यांनी परत एक रिलेशन दिलंय की टी आणि यूचं काय तर टी काय आहे टी आहे लहान आणि यू आहे मोठा मग टीची कमीत कमी व्हॅल्यू किती राहू हो शकते एक जर टीची एक असेल आणि यू मोठा तर यूची राहील दोन टीची जर वीस घेतली तर यूची होईल एकवीस टीची घेतली पंधरा तर यूची होईल सोळा लक्षात देत आहे मग आता आपण काय करूयात आता आपण निष्कर्ष क्रॉस व्ह्युरीफाय करूयात बघा यू मोठा आहे ये पेक्षा यू ची व्हॅल्यू किती आहे दोन ते एकवीस येची ची व्हॅल्यू कन्फर्म माहिती आहे दहा बघा तर कन्फर्म दहा जर आता आपण यूची व्हॅल्यू घेतली दोन तर आपलं निष्कर्ष रॉंग ठरतोय जर आपण यूची व्हॅल्यू घेतली दहा तरी निष्कर्ष रॉंग ठरतोय यू ची जर घेतली अकरा ते एकवीसच्या दरम्यान कोणती तर निष्कर्ष बरोबर होतोय म्हणजे अर्धा निष्कर्ष बरोबर यायला अर्धा बरोबर येत नाही आहे म्हणजे अर्धा खरा आहे आणि अर्धा खरा नाही म्हणजे हा आपल्याला रॉंगच घ्यावा लागणार पुढे बघा यस हा लहान आहे किंवा समान आहे टीला यसचं व्हॅल्यू तर आपल्याकडे आहे दहा टीचं व्हॅल्यू बघा एक ते वीसच्या दरम्यान काही पण जर आपण समान घेतला जर टी घेतला दहा तर मग समानचं आपला निष्कर्ष बरोबर ठरला पण मग लहानचा रॉंग ठरला जर आपण टीची किंमत समजा अकरा घेतली तर निष्कर्ष खरा ठरला पण तिची किंमत जर एक घेतली तर खोटा ठरला म्हणजेच काय आपल्याला कन्फर्म आपण सांगू शकत नाही की दोन्ही निष्कर्ष खरे आहेत म्हणून आपल्याला याचं उत्तर घ्यायचं आहे दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत बघा जेव्हा जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा विचारपूर्वक घ्यायचं आहे की निष्कर्ष एक खरा नाही का दोन खरा नाही का दोन्हीही खरे नाहीत किंवा दोन्हीपैकी एक खरा आहे तरी ते दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला हा टॅट दोन हजार सतराचा ओल्ड पेपरमधील दोन नंबरचा क्वेश्चन आहे बघा काय क्वेश्चन आहे आपला सूचना खाली दिलेल्या काय सूचना खाली दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत सामान्यतः ज्ञात तथ्यापेक्षा ते वेगळ्या असतील तर दिलेले विधाने तुम्हाला सत्य मानावे लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानांचे अनुकरण दिल्यापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवायचं आहे विधाने काय आहेत बघा आपली पी हा मोठा आहे किंवा सारखा आहे क्यू ला क्यू हा लहान आहे आर पेक्षा आर हा बरोबर आहे M ला नंतर इथे कॉमा आहे बघा म्हणजे यांच्याने आणि यांचं रिलेशन परत वेगळं आहे आर हा मोठा आहे किंवा सारखा आहे यपला ला निष्कर्ष काय यम हा मोठा आहे किंवा सारखा आहे पीला आर हा मोठा आहे पीचा बघा आपलं क्वेश्चन एवढा आहे लक्षात येत आहे हे निष्कर्ष आहेत हा जो चौकोनी डायग्राम दिला आहे ही जी माहिती दिली आहे ही मी माझ्या सोयीसाठी इथं करून घेतलेली आहे आपल्याला किंमत टाकल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये परत बॅग जातानी अडचण येते म्हणून आपण ती इथं डी टी पी करून घेतला आहे परीक्षेत तुम्हाला असा चौकोन येणार नाही फक्त हा क्वेश्चन एवढाच येईल बघा जेवढा दिसतोय हे सगळं फक्त हा जो चौकोन पूर्ण केलेला आहे हा मी माझ्या सोयीसाठी करून घेतलेला आहे चला आता आपण बघा किमती टाकूयात परत पीची एक किंमत ठरवून घ्या समजा आपण पीची घेतली दहा मग आता त्यानुसार बाकीच्या किंमती ठरवायच्या आहेत बघा पी जर दहा आहे तर पी मोठा आहे आणि सारखा आहे क्यूला म्हणून सारखा आहे तर झालं दहा दा मोठा आहे बघा एक ते नऊ का कारण की पी मोठा आहे ना मग क्यू लहान क्यू किती लहान तर तो एक ते नऊ पर्यंत मग तो आता एक राहू शकतो नऊ राहू शकतो कितीही राहू शकतो आणि सारखा आहे तर दहाच मग आता बघा क्यूचं ना आरचं रिलेशन काय आहे की क्यू लहान आणि आर मोठा आहे मग क्यूची व्हॅल्यू काय आहे एक जर क्यू एक आली तर आरची येईल दोन क्यूची आली दहा तर आरची येईल अकरा क्यूची आली नऊ तर आरची येईल दहा अशा प्रकारे पुढे बघा आर आणि सारखे आहेत मग आर आणि सारखे म्हणजे काय दोन ते अकरा तर दोन ते अकरा इथं वेगळं आलं रिलेशन आता आर मोठा आहे किंवा सारखं आहे एफच्या आरची व्हॅल्यू माहिती आहे दोन ते अकरा मग यप जर सारखा तर दोन ते अकराच आणि मोठा आर जर मोठा आहे यप किती येईल एक कारण तो कमीत कमी दोन असल्यास हा किती येईल एक बरोबर मग आता बघा निष्कर्ष काय निष्कर्ष प्रथम काय दिलाय आपल्याला पहिला निष्कर्ष आहे यम मोठा आहे किंवा सारखा आहे पीला पीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे दहा पीची किंमत आपण दहा ठरवून घेतलेली आहे असं काही नाही की तुम्ही किमती ठरवाव्याच तुम्हाला जर डायरेक्ट येत असेल तुम्ही डायरेक्टही सोडू शकता मग बघा पीजर दहा तर यम काय आहे मोठा आहे मग ते काय म्हणलेत यमची व्हॅल्यू दोन ते अकरा मग यमची व्हॅल्यू जर आपण दोन घेतली तर आपलं विधान रॉंग ठरायला आहे निष्कर्ष सारखीच घेतली दहा घेतली तर निष्कर्ष खरा येतोय जर नऊ घेतली तर परत रॉंग येतोय अकरा घेतली तर येतोय म्हणजे काय निष्कर्ष एक कन्फर्म आपण सांगू शकत नाही म्हणून निष्कर्ष एक हा खरा नाही आता निष्कर्ष दोन बघा निष्कर्ष दोन काय आहे की पी आर हा मोठा आहे पीपेक्षा पीचा व्हॅल्यू तर आपल्याला माहीत आहे दहा मग आरचा व्हॅल्यू किती बघा आता आर आहे दोन ते अकरा मग आर जर दोन ते अकरा आहे जर आपण अकरा घेतला तर निष्कर्ष बरोबर येतोय परंतु दहा घेतला तर रॉंग होतोय नऊ आठ सात असा पाच सहा तीन चार दोन म्हणजे निष्कर्ष दोनसुद्धा रॉंग येतोय म्हणजेच काय या क्वेश्चनमध्ये निष्कर्ष एक खरा नाही व निष्कर्ष दोनही खरा नाही म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन डी निष्कर्ष एक व निष्कर्ष दोन दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण काय दिले आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघा न्या खाली दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि निष्कर्ष आहेत सामान्यतः ज्ञात तथ्यापेक्षा ते वेगळे असतील तर दिलेल्या विधान तुम्हाला सत्य मानावे लागतील आणि त्यानंतर दिल्ल्या विधानाचे अनुकरण दिल्यापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते आहे काय विधान पी मोठा आहे किंवा सारखा आहे क्यूला ला क्यू जो आहे तो लहान आहे आरपेक्षा आर, आर सारखा आहे यमला आणि आर मोठा आहे किंवा सारखा आहे यपचा निष्कर्ष काय यप लहान आहे क्यूचा पी सारखा आहे किंवा मोठा आहे यमपेक्षा मग बघा आपल्या किमती ठरल्याप्रमाणे आपण हे ठरवून घेतल्या किमती सेम मागील दोन ज्या किमती आपण ठरवल्या होत्या त्याचप्रमाणे आपण कमी जास्त केलं आहे बघा पीचा व्हॅल्यू दहा मग पी मोठा आहे किंवा सारखा आहे क्यूचा म्हणून दहाला दहा एक ते नऊ क्यू लहान आहे आरपेक्षा म्हणून काय दोन ते अकरा आर आणि एम सारखा आहे म्हणून दोन ते अकरा सेम आर दोन ते अकरा यफ बारा किंवा दोन ते अकरा मग आता निष्कर्ष एक बघा निष्कर्ष एक काय सांगतोय आपल्याला की लहान आणि क्यूपेक्षा क्यूचा व्हॅल्यू किती आहे एक ते दहा बघा एक ते दहा मग हा जर क्यू मोठा आहे आणि यफचा व्हॅल्यू किती आहे बारा ते दोन म्हणजे यफचा व्हॅल्यू आहे बारा दोन ते बारा बरोबर म्हणजे नाही ना म्हणून निष्कर्ष एक खरा नाही निष्कर्ष दोन बघा पी मोठा आहे किंवा सारखा आहे यमच्या पी किती आहे दहा यम किती आहे दोन ते अकरा म्हणजे निष्कर्ष दोनही खरा नाही म्हणजे बघा निष्कर्ष एक व निष्कर्ष दोन हे दोन्हीही खरे नाहीत आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी एक व दोन दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे हा टॅट दोन हजार सतरा वर्ल्ड पेपर चार नंबरचा पेपर आहे बघा सूचना खाली दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने व काही निष्कर्ष आहेत सामान्यतः ज्ञात तथ्यपेक्षा ते वेगळे असतील तर दिल्ली विधाने तुम्हाला सत्य मानावे लागतील आणि त्यानंतर दिल्ल्या विधानांचे अनुकरण दिल्ल्यापैकी कोणता निष्कर्ष सारखे करतो ते ठरवायचं आहे विधान काय बघा टी मोठा आहे किंवा सारखा आहे ओला ओ आणि आय सारखे आहेत आय मोठा आहे किंवा समान आहे यल ला यल आणि टी सारखे आहेत मग बघा डी आहे टीच्या आणि डी समान आहे टीला बघा थोडेसे निष्कर्ष या विधानात वेगळे आलेत आपला दोन्ही निष्कर्षामध्ये डीएनईटी डीएनई टी, टी समान आलेत फक्त एकदा लहान विचारला एकदा समान विचारला चला आपण बघूयात काय काय तर टीचा व्हॅल्यू हो घेतला दहा टी मोठा आहे किंवा समान आहे ओला म्हणजे ओ काय झाला शून्य दहा ते एक ते नऊ मग ओ आणि आय सारखे आहेत म्हणून दहा किंवा एक ते नऊ आय मोठा आहे किंवा समान आहे यलला म्हणून येल येल काय झाला दा, दहा किंवा एक ते नऊ किंवा शून्य शून्य का कारण हा जर एक घेतला तर आन्य। दोन। हा त्यापेक्षा लहान म्हणून शून्य आणि हा समान आहे म्हणून हे पण समान आता बघा इथे आपल्याला दोनही ठिकाणी डी टी डी टी आलेला आहे बघा डी टी डी टी म्हणजे निष्कर्ष एक निष्कर्ष दोन दोन्ही ठिकाणी डी टी डी टी आहे बघा टीचा व्हॅल्यू फिक्स आहे दहा बरोबर यात तर काही बदलायची गरज नाही आता डीचा व्हॅल्यू डीचा व्हॅल्यू निष्कर्ष एक आणि निष्कर्ष दोन मध्ये टाकून पहा किती आहे दहा एक ते नऊ किंवा शून्य म्हणजेच काय शून्य शून्य ते दहा यापैकी कोणताही एक व्हॅल्यू डीचा आहे मग आता आपण याही ठिकाणी शून्य ते दहा टाकू आपला ता ता दोनी दोनी आता ठरवून घ्यायचं आहे समजा आपण डी घेतला किती हे तर टी तर कन्फर्म दोन्ही ठिकाणी दोन्ही निष्कर्षाला मग आपण डी जर घेतला आता बघा आपण टी दहा आणि टी दहा आपण डी इथे जर घेतला शून्य ते नऊ बरोबर तर आपला निष्कर्ष बरोबर आला मग आता जेव्हा शून्य ते नऊ घेतला म्हणजे इथं पण काय घ्यावं लागणार आपल्याला तो शून्य ते नऊच म्हणजे निष्कर्ष दोन रॉंग झाला निष्कर्ष एक बरोबर झाला पण आता बघा याच्या जर विरुद्ध बाजू केली आपण काय केले आपण विरुद्ध बाजू जर आपण इथे टी तर बघा दोन्ही ठिकाणी आपलं फिक्स आहे जर आपण इथे डी घेतला दहा मग सहा इथे पण घ्यावं लागणार बर बरोबर मग जेव्हा निष्कर्ष दोनमध्ये डी दहा घेतला टी पण दहा आहे म्हणजे निष्कर्ष दोन खरा झाला परंतु या कंडिशनमध्ये निष्कर्ष एक दहा आणि दहापेक्षा पेक्षा लहान कर्ष दहा म्हणजे निष्कर्ष एक झाला जेव्हा निष्कर्ष आपला म्हणजे आपल्याला काय आहे जेव्हा निष्कर्ष एक खरा आहे तेव्हा निष्कर्ष दोन खरा नाही जेव्हा निष्कर्ष दोन खरा आहे तेव्हा निष्कर्ष एक खरा नाही म्हणजेच काय दोघापैकी एक खरा आहे मग बघा सी नंबर एक किंवा दोन यापैकी एक निष्कर्ष खरा आहे बघा पहिल्या तीनही उदाहरणांमध्ये दोन्ही निष्कर्ष खरे नव्हते एक किंवा दोन इथे एक तर एक खरा मानला तर निष्कर्ष दोन खोटा होईल जर दोन निष्कर्ष खरा मानला तर एक खोटा होईल पण दोघांपैकी एक खरा आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण काय आपला नेक्स्ट क्वेश्चन तेच सूचना तर सेम आहे सूचना खाली दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत सामान्य ज्ञात तथ्यपेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य म्हणावं लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानाचे अनुकरण दिल्यापैकी कोणता निष्कर्ष तार्ग करतो ते ठरवायचं आहे बघा दोन हजार सतरा टॅट पेपर पाच विधान काय आहे जे लहान आहे सीच्या सी, सी समान आहे टीला टी मोठा आहे किंवा लहान समान आहे यू ला यू मोठा आहे किंवा समान आहे आरला आणि आर सारखा आहे यांच्या निष्कर्ष काय आहे एन ला सीच्या किंवा यू मोठा आहे जे ला सेम थिंग आपल्याला काय आहे किमती टाकून घ्यायच्या जेची किंमत आपण दहा ठरवली असं काहीही नाही की कि तुम्ही किमती टाकाव्याच जर तुमची अंडरस्टँडिंग लेवल चांगली असेल तर तुम्ही किमती न टाकताही उत्तर काढू शकता हा डायग्राम आपण आपल्या सोयीसाठी करून घेतलेला आहे बघा जर आपण जे दहा घेतला सी आपण दहापेक्षा मोठी कुठलीही संख्या घेऊ शकतो आपण सोपं जाऊ म्हणून घेतली वीस मग जर सी वीस तर टी पण वीस हे हे सामान आहे जर टी वीस तर यू लहान आहे यू काय होईल एक ते एकोणीस पण ते मध्ये समानपणे आहे म्हणून वीस पण होईल मग आता यू मोठा आणि आर लहान किंवा समान समान आहे म्हणून काय होईल बघा जर यू मोठा घेतला तर यू जर एक असेल तर आर काय होईल शून्य आणि नंतर ते काय म्हणले समान पण आहे म्हणजे शून्य ते अठरा किंवा एकोणास किंवा वीस म्हणजे कमी शब्दात शून्य ते वीस कुठलीही किंमत आरची राहू शकते आणि आर आणि एन सारखं आहे म्हणून ही किंमत समान चला आता आपण आपले निष्कर्ष टॅली करूयात काय आहे यन हा लहान आहे सीचा यांची व्हॅल्यू शून्य अठरा एकोणीस वीस म्हणजे शून्यापासून वीसपर्यंत पर्यंत कोणतीही किंमत असू शकते आणि सीची किती आहे वीस म्हणजे जर बरोबर आपण यांची वीस घेतली तर काय होईल रॉंग होईल मग आपण यांची समजा शून्य एक एक ते एकोणीस कोणतीही घेतली तर निष्कर्ष खरा होईल पण कन्फर्म सांगता येतं का नाही म्हणून निष्कर्ष एक हा खरा नाही मग आता निष्कर्ष एक खरा नाही आहे निष्कर्ष दोन बघू यू आणि जे जेचा व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला दहा यूचा किती आहे एक ते एकोणीस ते वीस म्हणजे एक ते वीसपर्यंत पर्यंत कुठलाही बरोबर म्हणजे आता जर एक असेल तर निष्कर्ष रॉंग झाला निष्कर्ष दोन पण जर अकरा झाला तर निष्कर्ष बरोबर म्हणजे आपण कन्फर्म सांगू शकत नाही मग त्यामुळे काय आहे निष्कर्ष एकही खरा नाही निष्कर्ष दोनही खरा नाही लक्षात आहे म्हणून आपलं उत्तर झालं डी निष्कर्ष एक व दोन दोन्हीही खरे नाहीत बघा आपण काय आहे अशा प्रकारे टॅट दोन हजार सतरामधील ओल्ड पेपर जे होते त्यामधील पेपर क्रमांक एक ते पेपर क्रमांक पाच या पाचही पेपरमधील एक एक मार्कसाठी आलेला विधान व निष्कर्ष यावर आधारित तुलना या घटकावरती चर्चा केलेली आहे निश्चितच येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा तसेच ओ करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद